राज्यातील सर्व संगणक परिचारिकांना महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून संगणक परिचालक म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन करून आज बुलढाणा पंचायत समितीच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सदरील मागील एप्रिल 2017 ते जुलै 2019 थकीत मानधन तात्काळ देण्यात यावे. नोटीस न देता कामावरून कमी केलेल्या संगणक परिचालकांना तातडीने कामावर घेणे, शासनाच्या निधीतून संबंधित परिचारिकांना किमान 15,000 प्रतिमाह मानधन देण्यात यावे इत्यादी मागणींना घेऊन महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे, सचिन मयूर कांबळे, उपाध्यक्ष राकेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष निलेश खुपसे, धनंजय शेळके यांसह जिल्ह्यातील अनेक संगणक परिचालक उपस्थित होते. करण्याचा विषय असा आहे की 2011 पासून संगणक परिचालक म्हणून आमच्या लोकांची नियुक्ती झालेली आहे, पण 2011 पासून आम्ही प्रामाणिकपणे ग्रामपंचायतचं 32 आज्ञावलीचं काम करत असताना आणि सगळे ऑनलाईनचे कामं करत असताना आमच्या ऑपरेटर लोकांना मानधने जे ते वेळेवर मिळत नाही. कधी 1,000, कधी 500, कधी 2,000 अशा स्वरूपाचं मानधन मिळतं आणि ते 4 महिने 5 महिने मिळून मिळतं. आता आमची प्रमुख मागणी अशी आहे की शासनानं आमची सर्वांची आयटी महामंडळामार्फत नियुक्ती करावी आणि सर्व ऑपरेटर लोकांना महिन्याला कमीत कमी 15,000 रुपये मानधन द्यावे अशी आमची प्रमुख मागणी आहे. आणि काही लोकांना कोणतंही कारण नसताना इनॲक्टिव्ह केलं, त्यांना परत कामावर रुजू करून घ्यावे यासाठी आम्ही हे आजचं एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी निलेश राऊत, बुलढाणा. शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ उमरेडचा राजा उत्सव 2019 दिनांक 1 सप्टेंबर 2019 ते दिनांक 14 सप्टेंबर 2019 आपले सहर्ष स्वागत करीत आहे. एक ओंजळ तुमची ही समाज उत्थानासाठी. या शिवस्नेही उपक्रमा अंतर्गत उत्सवा दरम्यान आपण नवीन देसाई अनाथालय चांपा येथील अनाथ मुलांकरिता धान्य तसेच किराणा दान करू शकता. जय शिवस्नेह हो।